जिल्ह्यातली जी कोरोनाची वाढती परिस्थिती आहे तर त्याच्याकरता सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये मी गेलेलो आहे. त्याचा उद्देशच असा आहे की जी खालची यंत्रणा आहे ती कार्यान्वित करायची. त्यांच्या जी आलेली काही मरगळ जी होती गेल्या वर्षभर त्यांनी बरंचसं काम केलेलं होतं, त्याच्यामुळे अजून त्याच्यामधलं जे सेन्सिटायझेशन आहे त्याच्याकरता मी ह्या बैठका घेतलेल्या आहेत. आता इन्सिडेंट कमांडरचे जे कामं आहेत त्यांना ज्या काय पावर्स पाहिजे आहेत त्या पावर्स मी दिलेल्या आहेत. त्यांना जो आवश्यक लागणारा निधी आहे तो देखील दिलेला आहे. त्यांना अशा सूचना दिल्या आहेत की ग्राउंड लेवलवर आम्ही जशी पाहणी करतो तशी पाहणी करा. त्याचबरोबर ज्या काही ॲक्टिव्ह केसेस आहेत त्याच्यानंतर हाऊस टू हाऊस सर्वे आहेत, टेस्टिंग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील त्यांना हे दिलेलं आहे. आज मी त्यांना अशा पावर्स दिलेल्या आहेत की असं बघितलं की काही ठिकाणी दुकानं आहेत, ग्राहक आहेत आणि ते मास्कचा वापर करत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत नाहीत, तर ते दुकान हे 7 दिवस बंद करण्याचे अधिकार देखील मी इन्सिडेंट कमांडरकडून तहसीलदारला दिलेले आहे. म्हणजे मला ते लॉकडाऊन करून कसं म्हणते का जिल्ह्याचं सगळं स्तब्धता आणण्यापेक्षा जो करत नाही त्याच्यावरच कारवाई केली जाईल. त्याप्रमाणे श्रीरामपूरला, राहत्याला, त्याच्यानंतर नगरमध्ये, आज कर्जतमध्ये आणि या ठिकाणी देखील आम्ही ती कारवाई करत आहोत. तालुका हेल्थ ऑफिसरचा जो रोल आहे त्यांना सांगितलं की इथं अतिशय चांगलं हे हॉस्पिटल आहे, त्याचा सगळ्यात जास्तीत जास्त फायदा घ्यावा. त्यांनी काही अडचणी या ठिकाणी मांडल्या की त्याच्यामध्ये त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल त्यांनी म्हणलं की आम्हाला 50% मिळावं. मी त्यांना सांगितलं की जेवढा वापर होईल 100% बिल आम्ही आमच्या SDRF च्या निधीमधून देऊ. आणि ज्या ज्या काही त्यांच्या अडचणी असतील तर काही अशी संस्था आहे की अतिशय उत्कृष्ट काम करते आहे त्याला आम्ही मदत करतो. म्हणजे ते खरं तर शासनाचंच काम करत आहेत तर त्यांना निश्चित मदत करण्याचं त्यांना मी सांगितलेलं आहे. पोलीस विभागाला देखील जे लग्न आहेत मंगल कार्यालयाच्यापेक्षा आता लोकं वाढीवस्तीवर करायला लागलेले आहेत, 50 नाव पळत नाहीत, तर त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त. म्हणजे माहिती मिळाली की त्या ठिकाणी 1 अधिकारी आणि 4 पोलीस त्या ठिकाणी जातील. म्हणजे आम्हाला धाड मारण्याकरता किंवा असं गर्दी झाल्यानंतर त्यांच्यावर दंडाची कारवाई करणं आम्हाला अपेक्षित नाही, तर तिथं गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर होईल असं त्यांना सूचना दिलेली आहे. त्यांना SC स्टँड नंतर जी गर्दी जी ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील असं राऊंड द क्लॉक त्या ठिकाणी ॲक्शन घेण्याच्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये व्यवस्था सुविधा देण्याच्याबद्दल देखील सूचना दिलेल्या आहेत. एकंदरीत जे आहे की गावातला जो माणूस आहे आणि जे तुमच्यासारखे की पर्सन्स आहेत की तुमचा सल्लासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही देखील अनेक ठिकाणी फिरत असता तुमच्या काय सूचना आहेत त्याचे देखील त्यांच्याशी संवाद साधावा आणि कोरोनाच्या परिस्थितीवर आपण मात करू शकतो अशी मला खात्री. शहराच्या ग्राम दक्षता कमिटी ज्या स्थापन केलेल्या आहेत त्याच्यामार्फत देखील हे करायला पाहिजे. मी तर आज मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही ही सर्व जबाबदारी जी आहे की आता इलेक्टेड बॉडीज आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सदस्य आहेत, त्यांनी देखील आता एक स्वयंप्रेरणाने याच्यामध्ये सहभागी घेतलं पाहिजे. आता जे जाते की कोरोना एवढा लाईटली घेऊ नका, प्रमाण वाढतं आहे, ही दुसरी लाट आलेली आहे आणि जसं मागच्या वर्षी जी परिस्थिती झाली होती त्यासारखं लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये ह्याच्याकरता आता अनुभव आहे, त्या अनुभवानं परत तिथं ठेच लागू नये एवढंच माझं म्हणजे 15 दिवस म्हणून ह्या अर्चना नसते मॅडमना दिलेलं आहे. त्यांना गेअरअप केलेलं आहे, त्यांना सांगितलं की जास्तीत जास्त लक्ष इकडे द्या, फक्त मंगळवार टू मंगळवार येऊ नका. घडलेले आहेत की पूर्वीपासूनच आपलं त्यांना म्हणणं आहे की लग्न समारंभामध्ये गर्दी करू नका, स्वतःची काळजी घ्या, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा. आता ज्यांनी ज्यांनी त्याचं पालन केलं नाही त्यांना त्यांना त्याची शिक्षा मिळत आहे. तर त्याच्यामध्ये एवढंच सांगणं आहे की त्याच्यामध्ये जी आता त्यांनी चूक केलेली आहे बाकीच्यांनी तशी चूक करू नये. आता चूक केलेली आहे म्हणून त्यांना काय आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचं टेस्टिंग केलं, त्यांना इथं ज्या ठिकाणी ॲडमिट करायचं त्या ठिकाणी ॲडमिट केलं, आम्ही ड्यू केअर त्याच्यामध्ये घेणार आहोत. मात्र मागं जे होते की मी पूर्वी 100 रुपयाचे अधिकार दिलेले होते त्याच्यानंतर 500 केले, पण 500 केल्यामुळं त्याच्यामध्ये लोकांच्यात आणि त्यांच्यामध्ये थोडंसं जरा विसंवादाचं स्वरूप तिथे झालं. मग आता परत मी आदेश बदललेले आहेत आणि 200 रुपये फाईन करण्याची त्यांना सूचना केलेली आहे. जसं मगाशी मी सांगितलं की जे ग्राहक आणि जे दुकानदार त्या ठिकाणी मास्क वापरणार नाहीत, जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणार नाहीत, त्यांची आस्थापना त्यांची दुकानं बंद ठेवू 7 दिवसांवर. आणि कमांडरना मी असा आदेश दिलेला आहे की आठवडी बाजार, दुकाने आस्थापना, म्हणजे मी एकदम सेंट्रली लॉकडाऊन करण्यापेक्षा परिस्थिती जर लोकांचं पालन करत नसती तर त्यांचे
अर्थव्यवस्था एकदमच नाकेबंदी करण्याच्या ऐवजी त्यांनी तो निर्णय घ्यावा, जर पालन करणार नसेल तर ते बंद केलं जातं.